मोठी बातमी येते ती म्हणजे आरेतील वृक्षतोडी संदर्भातील. आरेतील वृक्षतोडीनंतर शिवसेना आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. माजी महापौर शुभा राऊळ, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसंच अभिनेत्री रेशम टिपणेस हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. तर आरेतील वृक्षतोडीनंतर शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या महिला अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर येत आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आरेतील जवळपास 400 झाडांची कत्तल करण्यात आली, 400 झाडांची वृक्षतोड करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये माजी महापौर शुभा राऊळ यांचाही समावेश आहे. तर आरेचं आंदोलन आता चांगलंच पेटत असल्याचं समोर येत आहे. या संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे. प्रशांत, काय सांगाल, आरेतील वृक्षतोडीनंतर आता शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते, काय सांगशील? नितीन, बरोबर आहे. ही जी वृक्षतोड काल सुरू झाली त्या संदर्भात तिथून स्थानिक संस्था आहेत, मात्र शिवसेनेला उशिरा जाग आली असं म्हणता येईल. कारण की यासाठी स्थानिक देखील आक्रमक होते, पण शिवसेनेला उशीर जाग आली. आज दुपारी म्हणजे आज सकाळी शिवसेनेचे त्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी प्रवक्ता जे आहेत प्रियंका चतुर्वेदी या पोहोचल्या. त्यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर काही कार्यकर्त्या महिला जो आहे त्यांनी देखील त्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. नक्कीच प्रशांत, अभिनेत्री रेशम टिपणीस हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर अभिनेते किंवा इतर सेलिब्रिटी देखील या आंदोलनात आता उतरत असल्याचं दिसतंय. निश्चितच यामध्ये अभिनेते जे सेलिब्रिटी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी फक्त जे 164 कलम लावून जमावबंदी लागू केली आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं अरे जाणाऱ्या दुचाकीवर म्हणजे आरेकडे जाणाऱ्या सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहे. तसेच या ठिकाणी खबरदारीवर पोलिसांनी मज्जाव करण्यात आलाय, सामान्य नागरिक देखील मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे निश्चितच आरे संदर्भात शिवसेना आक्रमक होताना दिसते. आता दिसेल दिवसभरामध्ये काय काय घडामोडी करतात, कशा पद्धतीने पोलीस या प्रकरणात हाताचं पाहावं लागणार आहे. प्रशांत, आणखी एक बातमी समोर येते ती म्हणजे या वृक्षतोडी विरोधात रात्री जे आंदोलन झालं त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्यामुळे या विद्यार्थ्यांना सोडून देण्याची मागणी भीम आर्मीनं केल्याची माहिती समोर येते. तर या संदर्भात काय माहिती आहे? रात्री काही विद्यार्थ्यांनी देखील आक्रमक झाले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्या पोलिसांना परीक्षा असल्याने त्यांना सोडून द्यावी. या संदर्भामध्ये भीम आर्मीतर्फे आंदोलन केले जाणार आहे आणि त्यासाठी त्या पोलीस स्थानकासमोर भीमारीचे कार्यकर्ते जमलेले आहेत. नक्कीच, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल. तर आरेतील वृक्षतोडीचं प्रकरण आता चिघळणार असं दिसतंय, कारण शिवसेना या प्रकरणी आक्रमक झाली आहे. काहीसे शिवसेनेला उशिरा जाग आली असं म्हटलं जात आहे, मात्र शिवसेना आता आक्रमक झाली आहे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि एकूणच हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या परिसरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कलम 144 लागू केल्याची माहिती मिळते. आरेतील वृक्षतोडीनंतर आता नागरिक संतप झाले, त्यानंतर शिवसेना या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक झाली आहे आणि सेलिब्रिटी देखील या प्रकरणामध्ये उडी घेत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर अभिनेत्री रेशम टिपणीस हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते, त्यामुळं आता हे प्रकरण अधिक चिघळणार असल्याची माहिती समोर येते.
दरम्यान आरे मेट्रो कारशेड प्रकरणी सकाळी निकालानंतर लागलीच काल संध्याकाळी 7 च्या सुमारास झाडे तोडायला सुरुवातही करण्यात आली. इलेक्ट्रिक करवतीने झाडे तोडली जात असताना नागरिकांपर्यंत आवाज गेल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक आरे मेट्रो कारशेडच्या जवळ गर्दी करू लागले. यावेळी आरे बचावचे नारे देण्यात येत होते. आरेमधील झाडे वाचवण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार वादावादी देखील झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच झाडं तोडल्यानं नागरिकांनी राज्य सरकार MMRCL विरोधात संताप व्यक्त केला आहे.